औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाच्या आयोजनासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी विद्यापीठाकडून 10% फीस वाढवण्यात येते. ती फी वाढ तत्काळ थांबवण्यात यावी. विद्यापीठाला प्रकुलगुरू नियुक्त असल्याने पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फायनल सिनॉप्सिस जमा करण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे यावरती लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी. सेकंड पीजी साठी ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थिनींना हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. एमफिलच्या कोर्ससाठी सर्व विभागांच्या प्रत्येकी 5-5 जागा वाढवण्यात याव्या. पीजीला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विभागाच्या 10% जागा वाढवण्यात याव्या. 1000 मुलांची क्षमता असलेल्या हॉस्टेलला तत्काळ मंजुरी देण्यात यावी. कंपा व शिकवा या योजनेअंतर्गत मागेल त्या विद्यार्थ्यांना काम देण्यात यावे अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. भोजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज आदरणीय कुलगुरू येवले सरांकडे आम्ही वेगवेगळ्या 17 मागण्या घेऊन गेलो होतो. तिथे त्यांना चर्चा केली. आम्ही त्यांना म्हटलं की विद्यार्थ्यांना जे सेकंड पीजी करतात त्यांना तिथं हॉस्टेल अवेलेबल करून देण्यात यावं. 10% एमफिलच्या जागा वाढवण्यात 10% पीजीच्या जागा वाढवण्यात यावे आणि 5-5 जागा हे एमफिलसाठी परत वाढवण्यात यावे. आणि हॉस्टेलच्या संदर्भात असेल, विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या समस्या, पी जी सी ई टीची असेल, PhDची सी ई टी असेल आणि वेगवेगळ्या अशा अनेक मागण्या आम्ही 17 मागण्या आम्ही कुलगुरूकडे आपण घेऊन गेलो होतो. त्या सर्व 17 मागण्या कुलगुरूंनी सांगितलं, आश्वासन दिलं की मी माझ्या परीने जेवढ्या आता होती तात्काळ 1-2 दिवसात मागण्या, ते 8-10 मागण्या आम्ही मान्य करू आणि बाकीच्या ज्या मागण्या राहिलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही 15 दिवस आम्हाला द्या. आम्ही त्या 15 दिवसात तुमच्या सर्व 17च्या 17ही मागण्या आम्ही मान्य करू. आदरणीय कुलगुरू साहेबांनी हा आमचा शब्द दिलेला आहे आणि आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून हे डेलिगेशन आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो. जर का हे मागण्या मान्य झाले नाही तर याच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचा मोर्चा आम्ही विद्यापीठ गेट ते मेन बिल्डिंग मेन प्रशासकीय इमारतीपर्यंत काढणार आहोत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या 17च्या 17 मागण्या गेली 15 दिवसामध्ये आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू आणि त्यांनी एवढं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. काय नाव तुमचं? मी प्रकाश शिकडे, प्रदेश महासचिव सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.